आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. निसर्गंज नगरपालिकेचे इंदिरा गांधी रुग्णालय नगर विकास विभागाकडून महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडे हस्तांतरित झाल्यानंतर नगरपालिकेकडे सेवा कायम झाली नसल्यामुळे अधांतरी असलेल्या 54 कर्मचाऱ्यांची सेवा नियमित करून सार्वजनिक आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करण्यासाठी शासनाने आता मान्यता दिली आहे, अशी माहिती आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिली. या 54 कर्मचाऱ्यांमध्ये बालरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट यांच्यासह वाहन चालक, प्लंबर, टेलिफोन ऑपरेटर अशा कर्मचाऱ्यांचा समावेश असून या निर्णयामुळे गेली 3 वर्ष अधांतरी असलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. नगर परिषदेच्या इंदिरा गांधी रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर 1994 नगर परिषद प्रशासन संचालनाने या रुग्णालयासाठी पदे मंजूर केली होती. त्यावेळी नगर परिषदेच्या आस्थापनेवरील मंजूर पदावरून नियुक्ता प्रादेशिक निवड मंडळाकडून होत होत्या. त्यावेळी 69 कर्मचाऱ्यांना 6 महिन्याच्या कालावधीसाठी नियुक्त देण्यात आल्या होत्या. त्यानंतर दर 6 महिन्यांनी मुदतवाढ देण्यात आली. 69 कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचारी स्पर्धात्मक परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने त्यांच्या सेवा नियमित झाल्या, पण 54 कर्मचारी हे स्पर्धात्मक परीक्षेस बसले नाहीत अथवा यशस्वी झाले नाहीत. 1999 निवड मंडळे बरखास्त झाली असून जून 2016 मंत्रिमंडळ निर्णयानुसार हे रुग्णालय आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले. त्यावेळी 113 कर्मचाऱ्यांपैकी 70 कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागात सामावून घेण्यात आले, पण कर्मचारी अस्थायी असल्याने व त्यांच्या सेवा कायम नसल्याने त्यांना सामावून घेण्यात आले नव्हते. याबाबत कर्मचाऱ्यांनी विनंती केल्यावर या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करून नगर विकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्याकडे 2 वेळा बैठका घेतल्या. नगर विकास प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांची सातत्याने भेट घेऊन हा विषय मार्गी लावण्याची विनंती केली होती. निवड मंडळाकडून नियुक्ती न झाल्याने या कर्मचाऱ्यांच्या सेवा कायमपणे करणे अशक्य होते. त्यांची आतापर्यंत झालेली प्रदीर्घ सेवा व त्यापैकी 43 कर्मचारी तांत्रिक स्वरूपाचे काम करीत असल्याने नगरपालिकेला त्यांच्या वेतनाचा भार सोसावा लागत असल्यामुळे एक विशेष अपवादात्मक भाग म्हणून त्यांची सेवा नियमित करण्यास मुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम मान्यता दिली. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे अंधकारमय झालेले भवितव्य आता उजळले आहे. शिवाय नगरपालिकेवर वेतनाचा भारसुद्धा कमी झालेला आहे. राज्याच्या इतिहासातील मानवतावादी दृष्टिकोन केलेला हा एक ऐतिहासिक निर्णय ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश हळवणकर यांनी व्यक्त केली आहे.